मागील त्याला सोलार कृषी पंप ही योजना आता सुरू झाली आहे आणि याच योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन योजनेचे अपडेट जे आहेत ते आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमचा एखादा पॉईंट मिस होऊन तुमचा अर्ज चुकेल. अर्ज जर चुकला तर तुम्हाला परत एकदा अर्ज करावा लागेल. त्यासाठी व्हिडिओला काळजीपूर्वक पहा आणि शेवटपर्यंत पहा. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जे आहे गुगल लाईचे आहे. हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं, गुगल लाईचे आहे. गुगल आल्यानंतर mahadiscom.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते योजनेची माहिती बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही योजनेची संपूर्ण माहिती जी आहे ती इथे पाहू शकता. आपण याकडे लक्ष देणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, नवीन अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपला लाभार्थी सुविधा, इथे चार नंबरला ऑप्शन आहे लाभार्थी सुविधा, इथे एक नंबरला ऑप्शन आहे अर्ज करा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक डॅशबोर्ड येईल. यामध्ये आपल्याला पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. जर तुम्ही पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक असाल तर तुम्हाला ही माहिती भरायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, नवीन अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला डायरेक्ट दोन नंबरचा ऑप्शन आहे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील. इथून पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे. इथे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्डचा शेतकऱ्याचा आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे, ज्या शेतकऱ्याचा आपण फॉर्म भरत आहोत त्या शेतकऱ्याचा. इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्या इथे तालुका निवडायचा आहे. तालुक्यानंतर आपल्या इथे गाव निवडायचे आहे. गावाचे नाव टाकल्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे मुख्य गट क्रमांक, तुम्हाला इथे तुमच्या शेतीचा जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला उप सर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक म्हणजे आपल्याला तोच गट क्रमांक इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या शेतीचा प्रकार जो आहे निवडायचा आहे. तुम्ही शेती स्वतः करता का शेअर केलेली आहे तुम्ही शेती कोणाला, यामध्ये जर स्वतःची असेल तर सेल्फ करा, जर सामाय क्षेत्रफळ असेल तर शेअर करा. मी ते स्वतःच्या याच्यामध्ये सेल्फ करत आहे. आता तुम्ही जो इथे गट क्रमांक टाकलेला आहे त्यामध्ये ज्या जमीन मालकाचे नाव असतील त्या गट क्रमांकात ते सर्वांचे नाव इथे आलेले आहेत. त्यापैकी कोणत्या शेतकऱ्याचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर इथं क्षेत्र जमिनीचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते इथे बघा बघू शकता तुम्ही. इथे जमिनीचं क्षेत्रफळ जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे नाव, त्यानंतर अर्जदाराचे आडनाव टाकायचे आहे. नाव आडनाव टाकल्यानंतर इथे खाली तुम्हाला लिंग निवडायचं आहे, मेल किंवा फिमेल. त्यानंतर तुम्हाला इथे जात वर्गवारी निवडायची आहे, SC ST OBC जनरल जे कोणी असेल शेतकरी तो निवडायची, जात निवडायची आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकत असताना चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, बंद मोबाईल नंबर कोणत्याही कामासाठी टाकायचा नाही. त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण. अर्जदार म्हणजे जो शेतकरी जिथे राहत आहे त्याचा तो ठिकाण पत्ता टाकायचा आहे आपल्याला. इथे घराचा क्रमांक असेल तर घराचा क्रमांक टाका. यामध्ये जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्यानंतर इथे तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर गावाचे नाव आपल्या इथे सिलेक्ट करायचे आहे. गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा जो पिनकोड आहे पिनकोड तुम्हाला इथे सर्च करायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर इथे तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथे परत द्यायला टाकायचा आहे. जे पॅन कार्ड क्रमांक देखील ऑप्शनल आहे, टाकायची काही गरज नाही आहे. त्यानंतर खाली जलस्रोत आणि सिंचन माहिती आहे. ते म्हणजे तुमचा पाण्याचा प्रकार निवडायचा आहे. जलस्रोत तुम्ही बोरवेलने पाणी देता का विहिरीने पाणी देता का फार्म पाऊंड आहे, जे काय प्रकार असेल ते तुम्ही प्रकार निवडताय. त्यानंतर सिंचनाचा प्रकार म्हणजे ते ओपन पाणी देता का पायपाने पाणी देता, यापैकी जे कोणतं ऑप्शन असेल ते तुम्ही इथे निवडायचं आहे. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता तुमची हार्ड आहे का सॉफ्ट आहे, दोन्हीपैकी एक कोणताही निवडायचं आहे. जलस्रोताची खोली तुम्ही ज्याने पाणी देत आहात तो बोरवेल असेल तर किती फुटाचा आहे किंवा विहीर असेल तर किती फुटाची आहे तिथे खोली टाकायची आहे आपल्याला. खोली टाकल्यानंतर या पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये हे ऑप्शनल आहे, सोडून द्यायचं आहे. इथे महत्वाचं काय, विद्यमान शेती तलाव आहे का, विद्यमान शेती तलाव असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपल्या इथे कृषीचा तपशील निवडायचा आहे. यामध्ये काय, इथे पिकाचा प्रकार, मागील वर्षी
आता मागील वर्षी आपण कोणतं पीक घेतलं होतं, खरीप मध्ये घेतलं होतं का रब्बी मध्ये घेतलं होतं? खरीप किंवा रब्बी यापैकी कोणतं एक करायचं आहे? म्हणजे पिकाची संख्या, मागील वर्षी आपण पीक किती किती प्रकारचे पीक घेतलं आहे, एक प्रकारचं घेतलं, दोन प्रकारचं घेतलं, तीन प्रकारचं घेतलं, ते पिकाची संख्या इथे आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर पिकाची संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष. त्यानंतर विद्यमान पंप तपशील, विद्यमान पंप तपशील मध्ये येस किंवा नो. तुमच्याकडे म्हणजे आता विद्यमान पंप आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जर आपण नो केलं तिथे आपल्याला काही माहिती भरायची गरज नाहीये. त्यानंतर आवश्यक पंप, आवश्यक पंप म्हणजे काय? आवश्यक पंपाचा प्रकार, तुम्हाला कोणता पंप पाहिजे आहे? म्हणजे आपला डीसी पंप जो आहे तो पाहिजे आहे, त्यासाठी डीसी हा प्रकार आपला एकच प्रकार आहे, तोच प्रकार आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार, त्यामध्ये तुम्हाला जो पंप पाहिजे तो आपल्या पाण्यात पाहिजे किंवा पाण्याच्या वरती पाहिजे, त्यामुळे सरफेस आणि रिसेबल यापैकी दोन्हीपैकी एक निवडत आहे. जर तुम्हाला पाण्याच्या वरती पाहिजे असेल तर सरफेस हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी, आवश्यक पंप श्रेणी म्हणजे वॉटर आणि एचपी मध्ये आवश्यक पंप क्षमता. आता तुमची जमीन जी आहे त्या जमीनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्हाला सांगितल्यानुसार. आता तुमची जमीन किती इथं पाहू शकता, इथं 2.5 एकर जमीन आहे, त्यासाठी आपल्या फक्त 3 एचपी साठी आपण अर्ज करू शकतो. 3 एचपी, आता 2.5 एकर जमीन असल्यामुळे 3 एचपी चा पंपासाठी आपण अर्ज करत आहोत. नंतर आवश्यक पाणी उपसा लिटर मिनिट मध्ये, हा ऑप्शन आपल्याला सोडून द्यायचा आहे. आवश्यक पाणी उपसा हा ऑप्शन आपल्याला सोडून द्यायचा आहे, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्या इथे बँकेचा तपशील टाकायचा आहे. बँकेचा तपशील टाकताना काळजीपूर्वक टाकायचा आहे, चुकू द्यायचा नाहीये. इथे आपल्याला बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर खातेधारकाचं नाव टाकायचं आहे. बँक पासबुक घ्यायचं आहे, बँक पासबुकहून बँकेचा खात्याचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर आयएफसी कोड टाकायचा आहे. आयएफसी कोड टाकल्यानंतर बँक तपशील शोधा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बँकेचे नाव टाकायचे आहे. बँकेचे नाव टाकल्यानंतर MICR कोड टाकायचा आहे. तो कोड जो आहे तो बँकेच्या पासबुकवरच असतो. त्यानंतर शाखेचे नाव इथं ऑप्शनल आहे, सोडून द्यायचं आहे. शाखेचे शहर गाव, इथे शहरामध्ये असेल तर शहराचं नाव टाका, गावात असेल तर गावाचं नाव टाका. आणि बँक डिटेल टाकल्यानंतर आपल्या खाली घोषणापत्र आहे. हे घोषणापत्र व्यवस्थितरित्या आपल्याला वाचायचं आहे. व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर आपल्या खाली मी वरील माहिती समजली असून, मला समजून देण्यात आली असून, मी कोणत्याही निडपणाविषयी हे मान्य करीत आहे. येस करायचं, मी भरलेला फॉर्म तपासला आहे, सबमिट केली, सर्व माहिती बरोबर आहे, त्याला येस करायचं. मी सहमत आहे किंवा एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही, टिक मार्क करायची आहे. त्यानंतर खाली खालच्या ऑप्शनने कागदपत्रे अपलोड करा. आणि कागदपत्रे अपलोड करत असताना आपल्या PDFमध्ये अपलोड करायची आहे, आणि PDF जो आहे तो 500 KB पर्यंत आजचा असला पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला 7/12 अपलोड करायची आहे. 7/12 अपलोड करण्यासाठी आपल्याला जो फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि 7/12 अपलोड करायची आहे. 7/12 अपलोड केल्यानंतर त्या खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला रद्द केला धनादेश प्रत किंवा बँक पासबुक अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली पासपोर्ट आकाराचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड केल्यानंतर इतर कागदपत्रे लागू आणि प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखवा इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. 2 नंबरला शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र आपल्याला अपलोड करायचे आहे. 3 नंबरला महत्वाचे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्यांचं जे आहे त्या शेतकऱ्याचं आपल्या जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते अपलोड करायचं आहे. हे सर्व आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्या इथे अपलोड या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या ज्या फाईल आहेत त्या 100% इथे अपलोड झालेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. फाईल अपलोड केल्यानंतर खाली ऑप्शन आहे आपल्याला अर्ज सादर करा. अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे काय आलंय, पृष्ठ रिफ्रेश करू नका, कीबोर्डचे F5 बटन दाबू नका, हे आपलं काही करायचं नाही, फक्त ओके करायचं आहे. आपण खरोखर अशी नोंदणी करू इच्छिता का, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर परत एकदा इथे काय विचारलंय, पृष्ठ रिफ्रेश करू नका, कीबोर्डचे F5 बटन दाबू नका, त्यानंतर त्याच्यावर देखील आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो सक्सेसफुली भरला गेला आहे. आपण जो फॉर्म आता भरला आहे तो सक्सेसफुली भरला गेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे एक लाभार्थी क्रमांक आलेला आहे, लाभार्थ्याचं नाव इथे आलेलं आहे, ते पाहू शकता. एक आपल्याला पावती आलेली आहे, या पावतीची आपल्याला काय करायची, एक प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा फोटो काढून घ्यायचा आहे आणि समोरच्या शेतकऱ्याला द्यायचा आहे. त्या आपल्याला जो लाभार्थी क्रमांक आहे पुढे बिल पेमेंट करण्यात पैसे भरण्यासाठी लागणार आहे, त्यासाठी याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे. प्रिंट करा यावरती आपण जर क्लिक केलं
तर तुम्ही इथून सेव देखील करू शकता. तो आपली जी प्रिंट आहे ती इथे सेव होऊन जाईल. मुख्य पृष्ठावर आयवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जो आता लाभार्थी क्रमांक मिळालेला आहे त्यावरून आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतो. त्यासाठी आपल्या अर्जाची स्थिती यावरती क्लिक करायचं आहे. अर्जाची स्थिती यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो लाभार्थी क्रमांक मिळाला आहे तो इथे टाकायचा आहे. शोधायावरती क्लिक करायचं आहे. शोधायावरती क्लिक केल्यानंतर हे बघा पाहू शकतो मी इथे लाभार्थी अर्जाची स्थिती काय आहे. A1 अर्ज सादर केला आहे. अर्जाचा प्रकार जनरल आहे. अर्जाची तपास आपण बघितले. त्यानंतर देयकाची रक्कम जेव्हा आपला अर्ज अप्रूव्ह होईल तेव्हा आपल्या ती रक्कम जी आहे ती भरणा करायची आहे. भरणा रक्कम कशी भरणा करायची आहे त्याचा देखील व्हिडिओ मी रक्कम अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर टाकणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.